या बातमीचे प्रायोजक आहेत एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले. भारतातील नंबर वन लाईफ इन्शुरन्स कंपनीचा भाग बना. विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान, आजच संपर्क करा पुणे जिल्ह्यातील सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले यांना. संपर्कासाठी क्रमांक 992187177 तसेच 9107304040. धन्यवाद. धानाला 1000 रुपये बोनस देण्याच्या मागणीला घेऊन राष्ट्रवादीचे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं असून यावेळेस आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि आमदार राजू कारेमोरे हे उपस्थित होते. यावेळेस धानाला 1000 रुपये बोनस द्यावा, शेतकरी आणि शेतमजूर यांच्यावर आलेली बेरोजगारी दूर करावी, सामान्य लोकांना महागाईची पडत असलेली मार लक्षात घेत उचित उपाययोजना करावी आदी मागण्या यावेळेस करण्यात आल्यात. वेळीच शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन उभं करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आम्ही लोकांनी गोंदिया आणि भंडारा जिल्हा आणि पूर्व विदर्भात जे धान उत्पादक शेतकरी आहे त्यांची परिस्थिती यावर्षी फार वाईट आहे. माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाच्या माध्यमातून 700 रुपये बोनस मिळाला होता. मागच्या वर्षी जेव्हा आमची सरकार होती तर आमचे दोघंही आमदार आणि खासदार प्रफुल्ल पटेलच्या माध्यमातून अजित पवार साहेबांनी 600 कोटीची प्रोव्हिजन केली होती. शासन बदलला तो ते पण बोनस देण्यात आला नाही. यावर्षी परिस्थितीला पाहून शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकऱ्यांना 1000 रुपये बोनस मिळाला पाहिजे यासाठी आजपासून हे शांततापूर्व धरणे आंदोलन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. आणि या मागणीसाठी आज पालकमंत्री जरी आले त्यांनी आम्ही निवेदन केलेलं आहे की आम्ही तुम्ही आमचं निवेदन घ्या. याच्याशिवाय सिंचन प्रकल्पाची जी स्थिती आहे त्यांच्यासाठी आमच्या शासनाने जी घोषणा केलेली आहे ताबडतोब जे निधी देऊन ते सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण केले पाहिजे. आणि महाराष्ट्राचे जे उद्योग गुजरातला जात आहे त्याचा आम्ही तीव्र विरोध करत आहोत. आणि गोंदिया शहराची एक मोठी समस्या आहे नजूल पट्टे रिन्युअलची, ते पण गव्हर्नमेंटनी लक्ष देऊन आमच्या सरकारमध्ये काम सुरू झाला होता आता पुन्हा थांबला काम, ते पण काम झालं पाहिजे. सामान्य नागरिकांना आणि आमच्या विशेषतर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला फार मोठी बेरोजगारी आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने महागाई वाढवली आहे आणि बेरोजगारी वाढवली आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि सर्वात मोठी आजच्या हे जे धरणे आंदोलनाच्या मागे आमची भूमिका आहे, खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी घोषणा केली आहे की धानाला 1000 रुपये बोनस मिळाला पाहिजे, त्यासाठी आमच्या शांत मार्गाने हे धरणे आंदोलन आहे. उद्या 2-3-4 दिवसाच्या नंतर जरी शासनाने काही घोषणा नाही केली तर आम्ही दोघंही आमदार, खासदार साहेब, आमचे अधिकारी पदाधिकारी सर्व मिळून आम्ही प्रत्येक गावी जाऊन दिंडी काढावे लागले, पदयात्रा काढावी लागले आणि काहीच करावं लागलं तो धानासाठी आम्ही शेतकऱ्यासाठी, धानासाठी बेरोजगार मजदूर युवकासाठी आम्ही आंदोलन करणार आणि शासनाचं ध्यान आकर्षित करणार. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.